नेक्स्ट टाइप क्वेश्चन बघा काय आहे. ड्रॉ अ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर अँड डिवाइड इट इन टू फाय इक्वल पार्ट्स. हा क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला एट स्टँडर्डमध्ये झाला आहे. कशी डायग्राम काढायची बघा. बरोबर 5.7 मेजर दिलेला आहे, बरोबर 5.7 मेजर करून घ्या. 5.7 इन दिस वे, या पद्धतीनं 5.7 काढा. एका बाजूला नाव द्या ए, दुसऱ्या बाजूला नाव द्या बी, आणि छानपैकी इथं मेजरमेंट लिहून टाका 5.7 सेंटीमीटर, आणि या पद्धतीनं आरो दाखवा. माझ्याकडून थोडी तिरकी झाली. ओके, ड्रॉ लाईक दिस. आफ्टर दॅट हातामध्ये प्रोटेक्टर घ्या. लेफ्ट साईडला प्रोटेक्टर लावला तर राईट साईडचा झिरो मोजायचा. झिरो 10, 20, 30, 40, 50 बरोबर 50, आतलं 50 घ्यायचं, आणि या पद्धतीनं वरच्या बाजूला 50 डिग्रीचा अँगल काढा. सेम उलटा प्रोटेक्टर लावा, राईट साईडला लावलाय त्यामुळं लेफ्ट साईडच्या झिरोपासून मोजायचं. बघा आतलं स्केल धरायचं, 0, 10, 20, up to 50. ज्यांना जमत नाही त्यांनी नोटबुक रोटेट करून पण काढू शकता. ओके, इन दिस वे यू हॅव टू ड्रॉ 50, 50. वरच्या बाजूला 50, खालच्या बाजूला पण 50 ड्रॉ करायचं आहे, आणि अशी लॉंग साईड काढा. आता इथं बघा किती इक्वल पार्ट्स आहेत, 5 इक्वल पार्ट्स आहेत. टेक सफिशियंटली लार्ज डिस्टन्स, तुमच्या मनाला पाहिजे तेवढं डिस्टन्स घ्या. ए वरती ठेवा आणि वरच्या बाजूला करेक्ट 5 आर्क येतील असं डिस्टन्स घ्या. बघा 1 पुन्हा इथं ठेवा लाईक दिस, 2, 3, 4, 4 and 5. सेम तेच डिस्टन्स न चेंज करता बी वरती ठेवा, खालच्या बाजूला आर्क टाकायचे 5. 1 आफ्टर दॅट 2, 3, 4 आणि लास्ट 1 आहे बाळांना तुमची 5. आता काय सांगते नीट लक्ष, लेबल करायचे. इथं बी आहे ना, ह्याला म्हणायचं B1, B2, B3, B4, B5. इकडे ए आहे, सो दिस वन इज कॉल्ड एज A1, दिस वन इज कॉल्ड एज A2, A3, A4 अँड A5. जॉईन करायचं, स्केल घ्या. हा बी आणि शेवटचा 5 नंबर जोडून घ्यायचा. बी आणि A5 जॉईन करा. ओके, आणि इकडचा B5 आणि A जोडून घ्या. एंड पॉईंट आधी जोडा किंवा तुम्हाला जमत असेल तर कंटिन्यू जोडा. B5 आणि A जोडायचा, B5 आणि A, आणि मग मधले जॉईन करून घ्या. हे 4 इकडे 1 जोडा, 4 1 जॉईन करायचं. इकडचे 3 2 जॉईन करायचे. ओके, आफ्टर दॅट इकडचे 2 इकडच्या 3 जातात. इन दिस वे यू हॅव टू ड्रॉ. मेजर करून बघा किती पार्ट झाले. 1, 2, 3, 4, 5. लेबल करा. ए बी आहे म्हटल्यानंतर मी पीची लाईन पकडते. बघा P Q R S, डेफिनेटली यू विल गेट 2 मार्क्स. याच क्वेश्चनमध्ये असाच क्वेश्चन असतो, फक्त इथं 5 इक्वल पार्ट्स न म्हणता 2:3 म्हटलं जातं किंवा 3:2. तर ह्या दोघांची सम करायची, 5 पार्ट बनवायचे. फक्त लेबल करताना 2:3 असेल तर 2 नंबरला नाव द्यायचं लक्षात, 3:2 असेल तर 3 नंबरला नाव द्यायचं, बाकी कुठे लेबल करायचं नाही. जर रेशो असेल तर फक्त लेबल्समध्ये फरक आहे. इन दिस वे यू हॅव टू ड्रॉ दी, आणि तिथं म्हटलं जातं डिवाइड इन दी रेशो. रेशो हा शब्द असतो. ओके.